जिथे दरी आहे, जिथे मेजर फॉल आहे, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ब्रॅकबसचे क्रॅक बॅरियर असं काहीच तिथे आढळलं नाही. प्रशासनाने ज्याच्याकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण आज एवढे लोक जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, अत्यंत आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे. ATMS पण त्या ठिकाणी आलं पाहिजे. सो ह्या जेवढ्या गोष्टी लवकरात लवकर येतील अपघात कमी होतील, कारण आता जडवाहनांची संख्या पण जुन्या पुणे मुंबईला पण वाढली आहे. कारण जसं नवीन पुणे मुंबई एक्सप्रेस आहे, ज्याला आपण यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग म्हणतो, तर तो सुरू झाल्यापासून नॅचरली इकडची ट्रॅफिक मोठी कमी झालेली आहे. सगळी ट्रॅफिक मुवमेंट ही एक्सप्रेसला झाल्यामुळे प्रशासनाचं नाही म्हणलं तरी इकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आजचा ॲक्सिडेंट हा फार जास्त दुःखद आहे, आणि आज 13 लोकांचं जाणं त्यांच्या घरच्यांवर काय परिस्थिती आली असेल मी अगदी समजू शकतो. पण प्रशासन म्हणून याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला काम करायला लागणार आहे, कारण मागच्या महिन्यातच मी त्या रस्त्याने म्हणून मुद्दामून गेलो होतो. अनेक ठिकाणी मला जाणवलं की जिथे दरी आहे, जिथे मेजर फॉल आहे, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ब्रॅकबसचे क्रॅक बॅरियर असं काहीच तिथे आढळलं नाही. रमलस स्विच मोठ्या प्रमाणावरती यायला पाहिजे, सायनेजेस मोठ्या प्रमाणावरती अजून यायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना प्रशासनाने ज्याच्याकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण आज एवढे लोकं जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, अत्यंत आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे. सो हे करत असताना ATMS पण तिथे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत, तर त्या ब्लॅक स्पॉट्सला ATMS पण त्या ठिकाणी आलं पाहिजे. सो ह्या जेवढ्या गोष्टी लवकरात लवकर येतील अपघात कमी होतील, कारण आता जडवाहनांची संख्या पण जुन्या पुणे मुंबईला पण वाढली आहे. कारण आपल्याला माहिती असते कारण की एक्सप्रेसला बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे आजकाल जडवाहनं खूप पुणे मुंबईनी जुन्या पुणे मुंबईनी जायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच वेळा लहान वाहनंसुद्धा एक्सप्रेसवेला ट्रॅफिक जाम नको म्हणून परत थोडी जुन्या पुणे मुंबईकडे पण शिफ्ट झालेली आहेत. तर प्रशासनाने फक्त एक्सप्रेसवेकडे लक्ष द्यायचं आणि इकडे द्यायचं नाही असं न करता जुन्या मुंबईकडे खूप फोकस केला पाहिजे. हायवे पोलिसांचं काम खूप तिथे चांगलं चालू आहे, हायवे पोलीस पेट्रोलिंग करत आहेत, पण आज हायवे पोलिसांचे पण खूप मेजर इश्यूज आहेत. आज मनुष्यबळाची कमतरता आहे, आज गाड्या आव्या तेवढ्या इक्विप्ट त्यांच्याकडे नाही आहेत. सो ह्या गोष्टी प्रशासनाने लक्ष दिल्या पाहिजेत. माननीय मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत, MSRDC खातं त्यांच्याकडे तर 10 वर्षाचं माझा त्यांच्यावरचा अनुभव खूप खरंच चांगला आहे. आणि माझे मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की हा ॲक्सिडेंट जे आपल्या संध्याकाळ मुंबईला झाला त्या ठिकाणी तिथे हे दरीचे पोर्शन्स आहेत, तिथे लवकरात लवकर क्रॅश बॅरियर्स आले पाहिजेत, की जेणेकरून भविष्यात जर का चुकून आपण बस धडकली बस खाली जाणार नाही. आणि आपल्याला हे आजची वाईट गोष्ट झालेली आहे, तर ती परत होणार नाही. आणि लवकरात लवकर उपाययोजना करणं हीच या लोकांना श्रद्धांजली असं मी मानतो.